आणि करत असेल तर प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न असतात की आजार म्हणजे रोगराई याच्यामुळे मनुष्याचं आयुष्यमान कमी होत जात. पण प्रत्येक जण हा दृष्टिकोन ठेवत नाही की त्या आपल्याला काय करते, किंवा आपण असा दृष्टिकोन ठेवत नाही की आपण काय याची काळजी घेतो. हे 84 लक्ष युनिटून प्रवास करून मनुष्याला मनुष्याचा जन्म भेटतो, तेव्हा कुठं मनुष्य त्यात मनुष्य द्यात हे जीवनमान त्याला प्राप्त होत. मग आपण ऐकतो की आज हा गेला, आज त्याला यश म्हणजे काय असं आपण लहान मनापासून ऐकतो की यश ही अपयशाची पहिली पायरी. पण मी असं मानत नाही यश ही अपयशाची पहिली पायरी. माणूस यश प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, पण तो एकाच पद्धतीने प्रयत्न करतो. त्यांनी जे आपला गोल फिक्स करून कामाची पद्धत किंवा जे गोल आपल्याला अचीव करायचं आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी कामाची पद्धत बदलली तर त्याला यश निश्चित मिळतं. खरं म्हणजे कामगार प्रशिक्षण वर्ग हे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी सांगितलं असतं की कामगार प्रशिक्षण वर्ग म्हणजे काय, जे आपण शॉप लेवलला काम करत असताना काही लोकांनी सांगितले की कामगार प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला जायला टूर मिळतील किंवा तुम्हाला तिथे गेल्यानंतर वेगळं शिक्षण काहीतरी मिळतं. पण ज्यावेळेस आपण शिक्षण घेण्यासाठी आलेला असतो त्यावेळेस खरंच हे शिक्षण घेतल्यानंतर आपल्यामध्ये जे मनातली जे भावना आहेत किंवा आपली काम करण्याची जी कार्यनीती आहे, कार्य संस्कृती किंवा आपण काम करत असताना आपल्या कर्तव्याबरोबर आपले कायद्याबरोबर कर्तव्य म्हणजे हक्काबरोबर आपले काहीतरी कंपनीशी कर्तव्य याची जाण आपल्याला या क्लासमधून झालेली आहे. आपला माझा विषय थोडासा हा आहे की एकत्रित आपण काय शिकलो किंवा याचा फायदा मला किंवा माझ्या इतर मित्रांना काय होणार आहे किंवा थोडं बोलायचं झालं तर काय झालं आतापर्यंत ते कधीच मी सांगतो. ऍक्च्युली काम करत असताना योग्य रीतीने आपण नियोजन करून त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे आपल्या वनस कंपनी जर समजा बघा एक वाय जर एक जण तर वाय जर 5 वर्ष काम करतो तो फक्त योग्य गुणतो आणि तेच जर तो दुसरा जेड आहे तो त्याचे व्यवस्थित नियोजन करतो. पहिल्यांदा तो इन्शुरन्स काढतो, त्याच्यानंतर आई वडिलांचा इन्शुरन्स काढतो, बाकीच्या घराचा वागून तो बचत करतो. तर तेच जर आपण 5 वर्षांनी पाहिलं तर एखादा अपघात झाला किंवा काय झालं तर वाईकडली आई जेवढी बचत झाली ते त्याची एवढी केली होती ती सगळी संपून त्याला कर्ज काढायला ते जर ते दुसरं होतं त्याने इन्शुरन्स काढला तर त्या इन्शुरन्समध्ये त्याचा सगळा खर्च झाला त्याची बचत आहे तशीच राहील. आपली सरांनी आपली एक वक्तृत्व स्पर्धा घ्यायचं ठरवलं होतं आणि त्याबद्दलच माझा त्याच्याबद्दलच मी एक वक्तृत्व कला याबद्दलच काहीतरी आपल्याला सांगणार आहे. तर त्याच्यात एक संस्कृत मध्ये थोडस आहे ते मला पाठ होत नाही, ते थोडस मी म्हणून फक्त तेवढं सांगतो, बाकीचं मग मी पुढचं सांगतो. शतुषी शतेषु जायते शूर सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवती वानमा. संस्कृत मध्ये असं म्हटलं आहे की 100 एखादा शूर निपसतो, एखादा माणूस शूर निपसतो, तसंच 1000 एखादा माणूस हुशार निपसतो आणि 10 एखादा माणूस उत्तम वक्ता निपसतो. तसंच दानशूर माणूस हा निपसणे हा फार दुर्मिळ गोष्ट आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला वक्ता सुद्धा जो मिळतो किंवा भेटतो किंवा जो बनतो तो सुद्धा असा खूप दुर्मिळ आहे. तर मग गुण आपल्या अंगीत असण्यासाठी काही महत्वाचे गुण असतात त्या. तर माझा आजचा विषय असा आहे की जसं मगाशी बालवंतर सांगितलं की आपल्या लाईफमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट एक पाडा आला पाहिजे, बरोबर आहे. तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांनी आपल्याला बरेच माध्यम सांगितले. तर आता आपण जर पाहिलं शेअर मार्केट म्युच्युअल फंड वगैरे यासाठी बरेच माध्यम आता आहेत मार्केटमध्ये. तर असं एक माध्यम आहे मार्केटमध्ये ज्याच्याबद्दल जास्त मला माहिती नसणार आहे, क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये एक बाहेर मार्केट आहे तो पूर्णपणे वर्ल्डमध्ये चालतो क्रिप्टो करन्सी मार्केट. तर क्रिप्टो करन्सी म्हणजे काय आभासी चलन असे म्हणतात. त्यात पूर्णपणे आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून जे चलनाचे व्यवहार आहे ते पूर्णपणे चेंज होत आलेले. जसं पूर्वीच्या टाइममध्ये धान्याच्या स्वरूपात व्यवहार केले जायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण शिवाजी महाराजांच्या टाइममध्ये मुद्रा वगैरे असे होत आल्या. आपल्या टाइममध्ये मेटल कॉईन आले, त्याच्यानंतर पेपर नोट आल्या. आता आपण जर पाहिलं तर प्लास्टिक मध्ये म्हणजे काय एटीएम कार्ड. तर असे दिवसेंदिवस आहे डिजिटल करन्सीचे पूर्णपणे चेंज होत चालले. तर पूर्ण वर्ल्डमध्ये जर पाहिलं तर क्रिप्टो करन्सी मोठ्या प्रमाणात युज केली आहे. त्याबद्दल आपण स्वतःची घ्यायची काळजी, व्यायामाचे प्रकार वगैरे सांगणार आहे.
आजकाल लहान वयात खूप जास्त अटॅक्स वगैरे प्रमाण वाढले आपण बघतो. सोबतचे काही सहकारी किंवा आजूबाजू आपण घटना बघितलं तर 30 वर्षाचे मुलांना वगैरे पण अटॅक आलेले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायामाचे कोणते प्रकार, फक्त जिमला किंवा धावणे वगैरे नाही, क्रिकेट झालं, मैदानी खेळ, योगा वगैरे हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात. त्यानंतर योग्य आहार, आजकाल आपण बघतो तर बरेच जंक फूड वगैरे हे ते चालू आहे, ते कधीतरी ऑप्शनल ठीक आहे, म्हणजे आठवड्यात एकदा वगैरे विकेंडला वगैरे ते ठीक आहे. पण डेलीच्या आपल्या डाएट मध्ये आपण काप्स थोडे कमी केले पाहिजे. काप्स म्हणजे भाकरी, भात, चपाती, हे गोष्टी थोड्या कमी केल्या पाहिजेत. सॅलड वाढवलं पाहिजे, फ्रुट्स वाढवले पाहिजे, प्रोटीनयुक्त म्हणजे अंडी, चिकन, बॉईल याचा वापर केला पाहिजे, दूध, दही हे प्रकार वाढवले पाहिजेत. त्याच्या जोडीला व्यायामाची सक्त गरज आहे आज. अजून कामगारांसाठी मिळणारे ऑटोमेशन, कामगारासाठी ऑटोमेशन का महत्वाचे आहे? कामगाराची मानसिकता अशी आहे की ऑटोमेशन वर जायचं की नाही जायचं, पहिला प्रश्न हा येतो. ऑटोमेशन म्हणजे काय, प्रश्न हा पडतो की ऑटोमेशन म्हणजे काय, मॅन्युअल आणि ऑटोमेशन यामध्ये फरक काय. मॅन्युअल मध्ये तुम्हाला पट्टीवर काम करायला लागतं, हाताने स्वतः माल लावायला लागतो, सगळं करायला लागतं, बोळा लावायला लागतो, सगळं करायला. ऑटोमेशनचा फायदा एक आहे की तिथं सगळी मशिनरी करते, फक्त आपलं डोकं आणि डोळे, हे दोन विषय ऑटोमेशन साठी खूप महत्वाचे. डोकं का, कारण ऑटोमेशन मध्ये जे कम्प्युटर ज्ञान आहे, प्रोग्रॅमिंग म्हणा, सेटिंग म्हणा, हे सगळं ऑटोमेशन मध्ये येतं. आणि मॅन्युअल मध्ये फक्त एकच काम आहे, हाताने माल लावणे, बोळा लावणे, फटका मारणे, विषय संपला. मी माझ्या 1919 मध्ये तो विषय म्हणतो. मी जेव्हा भरपूर गावून घ्यायचो, मी आपल्या कंपनीमध्ये पुणे टुलटूमध्ये त्यांची सून घराच्या बाहेर बसली होती. तेव्हा मी घरात जेवत होतो तेव्हा त्यांचा लॅच लागलं. मी थोडी ड्रिंक केली होती आणि गेलो वरच्या मधल्यावर गेलो आणि त्यांचं गॅस बंद केलं, लॅच लागलं. आवडीचा छंद म्हणा किंवा आवड म्हणा, ढोल वाजत 12 वर्ष झाले. त्या संदर्भात थोडीशी माहिती देतो. ढोल पथक हे जिथं आपण वाजवतो तर एक त्या मागं फक्त नुसतं वाजवणं म्हणजे काय जाऊन काय, तर काही लोक म्हणतात की तिथं फक्त वाजवायला जातात, टाइमपास करायला जातात, वेळ घालवायला जातात. तसं असून एक आवड छंद त्या रिदमची माहिती मिळते. त्यानंतर त्यात जे मॅनेजमेंट असतं बरेचशी सुरुवातीपासून प्रॅक्टिसचे सेशन्सपासून तिथं जी शिस्त लावली जाते, जी आपण शाळेमध्ये वगैरे जे अनुभवतो की वेळेवर येणं, वेळेवर जाणं किंवा काही इन द सेन्स बाकी सामाजिक गोष्टी असतात बरेच, काही मोबाईलला मिळतो आपल्या बऱ्याचशा मंडळांकडनं, तो सामाजिक कार्यात वापरला जातो. यांनी आजपर्यंत आपल्याला खूप मोलाचे असे मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्या या शिबिरातून आपण सर्व जणांनी भरपूर असं ज्ञानामध्ये आपल्या वाढ झालेली आहे. माझा आजचा विषय आहे, आता मी जास्त करून व्हिडिओ बनवतो तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ बनवायचे म्हणजे असं बघणाऱ्यांना असं वाटतं की व्हिडिओ बनवला आहे, पण ते व्हिडिओ बनवण्यामागं काय कष्ट असतात, त्याची किती वेळ जातो, काय त्याचं मागचं काय कौशल्य असतं, याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडंसं माहिती देणार. जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो
त्यावेळेस ते व्हिडिओ बघताना एक सलग वाटतो, व्हिडिओ बघताना व्हिडिओ एक सलग वाटतो, पण ते प्रत्येक व्ह्यू मध्ये व्हिडिओचा अँगल घ्यावा लागतो, तो विषय काय आहे त्यानुसार त्यांची लोकेशन बघावी लागते, आपल्याला काय मेसेज द्यायचा व्हिडिओ मधून तो पहिलं ठरवावा लागतो, आणि त्यानंतर एडिटिंग कशी करायची, टूल कसे वापरायचे, त्याच्यामधून कुठल्या इथं स्लो मोशन द्यायचं, कुठं फास्ट मोशन द्यायचं, या सगळ्याचा विचार करावा लागतो, आणि व्हिडिओमधून आता सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे की ज्यामधून तुम्ही तुमची भावना एक्सप्रेस करू शकता, तुमची ॲडव्हर्टाईज एक्सप्रेस करू शकता. लोक काय काय सामाजिक कार्य करतात, काय काय त्यांच्या पद्धतीने काम करत असतात लोकांसाठी. आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक लोकांचा भाग असा असतो की ते मदत करतात, लोकांसाठी काम करतात, पण त्यांचं असं एक मत असतं की बाबा मी काम केले पण ह्या हाताचं त्या हाताला कळालं नाही पाहिजे, किंवा ह्या कानाचं त्या कानाला कळालं नाही पाहिजे. आणि पण मी त्याच्या विरुद्ध म्हणजे त्या विरुद्ध मताचं आहे. मला वाटतं की जेव्हा आपण समाजासाठी काय करतो किंवा दुसऱ्यासाठी काय करतो तर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एकतर आपलं बघून दुसरे लोक मोटिवेट तरी होतात, किंवा लोकांचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा होतो. जोपर्यंत लोक तुमचं काम बघत नाहीत, तुमचं बोलणं ऐकत नाही, त्याशिवाय लोकांना कळत नाही की हा व्यक्ती कसा आहे. आजकाल लोक फक्त जजमेंट कसं करतात की आता मला या मित्राने सांगितलं की हा व्यक्ती असा आहे तसा आहे, माझा पण लगेच समज होतो की हा बाबा हा तसाच आहे, पण जोपर्यंत मी त्याच्याशी बोलत नाही, त्याच्यासोबत फिरत नाही, तोपर्यंत मला कळत नाही की तो व्यक्ती कसा आहे. तर त्याच्यामुळं मी जेव्हा जेव्हा मी सामाजिक कार्य करतो किंवा माझे जे जवळचे लोक आहेत ते काही काम करतात लोकांसाठी, तेव्हा मी त्यांनी सांगू किंवा न सांगू मी माझं व्हिडिओ काढायचं काम करतो, व्हिडिओ काढतो आणि माझ्या अकाउंटवरून मी त्यांची प्रसिद्धी करतो. आणि आज मी एक मनोरंजन म्हणून व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती, पण एक यूट्यूब असं एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यातून तुम्हाला पुढे जाऊन इन्कम सुद्धा मिळू शकतो. युट्यूबचं एक असं आहे की लोकांनी आजपर्यंत त्याच्यातून लाखो रुपये कमवले, स्वतःचं बंगला बांधला आहे, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांच्याकडे आज भरपूर काही आहे. आपली पण माझी पण अशी आता सुरुवातच आहे, हळूहळू मी पण पुढं जाईल, आणि जे माझ्यासोबत लोक काम करतात किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, माझा नेहमी एकच मोटिव असतो की मी जरी फेमस नाही झालो किंवा माझं जरी कुठं कौतुक नाही झालं, पण माझ्या मित्रांचं, माझ्या कंपनीचं, कि मी जिथं जिथं मी असतो त्या त्या सर्व लोकांचं माझ्यासोबत प्रसिद्ध म्हणजे त्यांचं नाव झालं पाहिजे कुठंतरी. त्यांनी काही चांगलं काम केलं तर मी आवर्जून, त्यांनी न सांगता सुद्धा मी व्हिडिओ काढतो आणि त्यांची टाकून देतो. नंतर लोकांच्या प्रतिक्रिया येतात की अरे आम्ही तुमची व्हिडिओ बघितली, छान होती, मस्त होती. मग ते लोक मला म्हणतात की बरं झालं तू व्हिडिओ काढली आमची, असं असं म्हणजे एक चांगले अनुभव पण येतात. मी पण रील्स काढतो, पहिले रील्स काढत होतो, लोक मला म्हणायची काय येण्यासारखं रील्स काढतो, काय व्हिडिओ बनवतो, कसे टाकतो. आणि आज मला कुठं ना सांगत खूप लांबून लांबून मेसेज येतात, फोन येतात, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, सोलापूर, सांगली, दिल्ली, भरपूर ठिकाणावरून गोवा बिवा लोक फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही जे व्हिडिओ बनवता ते असेच बनवत जा, कधी इकडे आलं तर आम्हाला भेटा, आमच्या इकडे या, असं म्हणजे अनुभव चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत, पण आपण काय घ्यायचं ते आपल्या ह्याच्यावर असतं. तर तुम्हालाही कधी व्हिडिओबद्दल काय वाटलं, आता तुम्ही तर बघता माझे व्हिडिओ, सगळेच बघतात, कोणाला आवडत असतील कोणाला नाही आवडत असतील तरी पण बघतात. तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपल्याला असं असं करायचं आहे आणि शिंदेने आपली व्हिडिओग्राफी केली पाहिजे, तर मी तुमच्यासाठी पण उपस्थित राहील, हा माझा शब्द आहे. माननीय आपले अध्यक्ष युनियनचे व आपले शिक्षक श्री वाय के सर, तसेच माझे सर्व वर्ग मित्र बंधू, मी 2 जानेवारीला आपल्या कंपनीच्या कामासाठी लुधियाना येथे गेलो होतो. तिथे मी तुम्हाला माहिती सांगतो काय तिकडे मी जाऊन केलं. इथून 2 तारखेला मी ट्रेनमध्ये बसलो, 4 तारखेला पाठी तिकडे सकाळी उतरलो. जाताना मी आपलं साधं हे असं जॅकेट असं ते घालून गेलो होतो. पण तिथं गेल्यानंतर सगळं लोक
आणि बोलायला लागलो या त्याला मी ऍड्रेस विचारायला लागलो तोंडातून अपायला लागले. आता म्हटलं हे काय खरं नाही म्हटलं नाही तसं तू विचारत विचारत तू घंटा घेत होता तिथून मी लॉजवर गेलो. लॉजवर गेल्यानंतर मग तिथं गरम पाण्याने आंघोळ वगैरे करून मग कंपनीत फोन केला त्यांची गाडी मला घ्यायला आली. गेल्यावर कंपनीत त्यांनी मला पहिलं म्हणले साहेब तुम्ही एवढे लांबून आलाय हे चालणार नाही इथं. त्यांनी मला 1600 रुपयाचं जॅकेट आणून दिलं त्यांच्या पैशाचं दिलं त्यांनी आणि तिथं हीटर लावलेली रूम होते तिथं बसवलं मला त्यांनी. आणि मग मशीनचे काय काय प्रॉब्लेम आहेत ते मी सोडवायला चालू केलं तिथं. तर आता हँगिंग मशीन इथून घेताना मला अजिबात इन्व्हॉल्व केलं नव्हतं मला डायरेक्ट इथून पाठवलं तिकडे. तिथं गेल्यावर ते मशीनला होल्डिंगला जो चेक होता त्याच्यावर त्यांनी जिथं होल्डिंग करायचं तिथं केलंच नव्हतं. मी 10,000 काढले आणि म्हटले हे चालणार नाही. तसा मी इकडे रिपोर्ट केला साहेबांना. मग ते म्हणले तुला कसं पाहिजे तसं बघ. मग त्यासाठी 2 दिवस त्याच ऑपरेशनसाठी गेले. मग ते मला तिथून दररोज आणायचे सोडायचे दुपारचं जेवण प्रायव्हेट हॉटेलमध्ये द्यायचे आणि जे हॉटेलमध्ये होतो तिथं नाश्ता वगैरे फ्री होता. 2 हीटर दिले होते त्यांनी दोन्ही बाजूला 2 हीटर लावलेले होते त्यामुळे चांगले झोपायचे. पण बाहेर आलो ना तर 3-4 कपडे मी वायकांना पण फोन करून सांगितलं होतं पोरांना सांगा जास्त अंगावर घ्या कारण टेम्परेचर तिथं मी होतो त्यावेळेस 6 डिग्री होतो. अक्षरशः नाही का असे बाहेर आलो ना असे हात एकदम म्हणजे थंडच पडत होते काय समजत नव्हतं. त्याच्यानंतर कंपनीचं मी ते असं करतात 3 ऑपरेशन पूर्ण केले तिथे मी स्वतः प्रोग्राम केला. मी स्वतः कसं होल्डिंग पाहिजे त्याला आपल्या पार्टसाठी सायकल टाईम कशी कमी करता येईल प्रोडक्शन कसं जास्त मिळेल आपल्याला तसं मी तिथे जवळजवळ 8 दिवस तिकडे होतो. आणि मग शेवटच्या दिवशी काम झाल्यानंतर माझं तिकीट दुसऱ्या दिवशी जर मिळालं 1 दिवस राहिला होता. मग 11 तारखेला त्या कंपनीचे डायरेक्टर होते त्यांच्या मुलांनी मला घर बोलवले केबिनमध्ये. सगळं त्यांनी विचारलं कसे आहेत मशीन वगैरे काय सगळं सांगितलं. मग म्हटले तुम्ही आज दिवसभर इथे बसल्यापेक्षा तुम्हाला मी गाडी देतो तुम्ही जवळचे 1-2 ठिकाणं बघून या. मग त्यांनी मला गाडी एक माणूस आणि ड्रायव्हर असे 3 लोक आम्ही गेलो. गेल्यानंतर आम्ही वाघा बॉर्डरला गेलो. पहिलं वाघा बॉर्डरला आम्ही 4 वाजता पोहोचलो. तोपर्यंत सगळं गच्च झालेलं होतं. मग आम्हाला एकदम मागं जायला मिळाली मागून काय एवढं काय चांगलं दिसत नाही. लवकर जर गेलो तिथे 1-1.5 वाजता तर मी सगळं जमून बघायला. पण तिथं गेल्यावर असं रक्त चळचळत होतं ना. तुम्हाला समोर एक असतो फौजी नाही का तो स्पीकर हातात घेऊन भारत माता की जय वंदे मातरम सगळं पब्लिक मोठ्याने आवाज देत असतं. मग तिथून निघालो आणि मग ह्याला गेलो गोल्डन टेम्पलला गेलो. ते जालियनवाला बाग 6 बंद झालं होतं ते तिथं खिडकीतून बघितलं आणि त्या मंदिरात मग 2 तास होतो तिथे आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि लग्नाला तिथून 10:30 मग उद्याला निघालो लुधियाना. पण एवढं दुःख होतं ना असतं 3 किलोमीटर त्या ड्रायव्हरला नाही का गाडी अजिबात शेजारला असं तो पट्टी बघून चालला होता 3 किलोमीटर. एवढं दुःख होतं तिथं. तिथून मग रात्री आल्यावर आम्ही रस्त्यामध्ये जेवण वगैरे केलं त्यांनी रूमवरून माझं सगळं आवरलं. मग स्टेशनवर मला 2 वाजता सोडलं त्यांनी 4:45 गाडीत बसवून दिलं आणि परत मी ट्रेननी पुण्याला आलो. असा माझा प्रवास झाला. आणि मशीन ओके त्यांनी साहेबांना मी रिपोर्ट दिला नेहमी शॉपमध्ये मशीन ओके आहे म्हणून मशीन उद्या निघणार आहे आपली तिथून शुक्रवारी शनिवारी येईल. मी शिक्षक मी इकडे माझा अनुभव सांगतो कामाला जॉईन झाला त्यावेळेचा. 2005 साली मी एनडीएसला जॉईन झालो. मी आल्यानंतर मला माहिती नव्हतं की एनडीएस म्हणजे नक्की काय गॅस पंप एल पी जी स्पीजिंग स्टेशन. मला फक्त सांगितलं होतं की छत्तीसगडला जायचं तुम्हाला. त्यावेळेस म्हणजे एकदमच नवीनच म्हणजे गावाकडनं मी आलेलो एकदम नवीन म्हणजे छत्तीसगड कुठं आहे हेही माहिती नव्हतं. तर म्हटलं इथं जवळ असेल कुठंतरी आणि मला सांगितलं होतं की 1-15 दिवसासाठी तुम्हाला जावं लागेल. तर मी आपल्या 15 दिवसासाठी 2-3 ड्रेस घेतले फक्त एक छोटी बॅग घेतली आणि निघालो. आता इथं निघताना इथं लोड केला ट्रक पाईप वगैरे डिस्पेन्सर वगैरे लोड केला आणि मला सांगितलं की त्यांनी ट्रकमध्ये जावं लागेल तुम्हाला. मला वाटलं की बस वगैरे काहीतरी असेल. तर 2 दिवस माझं ट्रॅव्हलमध्येच गेलो मी ट्रॅव्हलिंगमध्ये. तिथं गेल्यानंतर बघितलं तर एक मोकळं मैदान कसं असतं तसंच होतं म्हणजे खाली खड्डे बिड्डे सगळे. तिथं गेल्यानंतर कळालं की बाबा हे तर आपल्याला डिस्पेन्सिंग स्टेशन टाकायचं. त्यावेळेस ते दाते साहेब होते त्यांनी सांगितलं की बाबा असं होतं ते ऑलरेडी अगोदर गेले होते तिथं. त्यांनी सांगितलं मग म्हटलं ठीक आहे किती दिवस लागतील काय
म्हणजे इथलं एक छत्तीसगडमध्ये बिलासपूर म्हणून आहे आणि दुसरं रायपूर इथनं 110 किलोमीटर. म्हणजे आपल्याला ही दोन स्टेशन करायची, म्हणजे पार अगदी पहिल्या पाया खांडणीपासून ते ओपनिंगपर्यंत मला थांबावं लागेल इथं. म्हणजे ठीक आहे, म्हणलं 15 दिवस सांगितले होते, 15 दिवस गेले, 1 महिना गेला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले. शेवट मग विचारलं की म्हणलं मला घरी जायला पाहिजे म्हणलं काय, आणि त्यावेळेस म्हणजे कसं लग्न वगैरे नव्हतं झालं, मॅरेज नव्हतं, त्यामुळे काय वाटतही नव्हतं. 2 महिन्यानंतर मग घरची आठवण यायला लागली, मोबाईल नव्हते त्यावेळेस. मग त्यांना विचारलं तर म्हणले नाही अजून 1 महिना तर तुम्हाला थांबावं लागेल. असे त्यांनी 15 दिवसाचे माझे 3 महिने गेले. 3 महिन्यानंतर मग ते ज्यावेळेस ओपनिंग होतं दोन्ही पंपांचं, तर त्या दोन्ही पंपांचे मालक एक रायपूरचा जो मालक होता तो त्याचं म्हणजे एकदम म्हणजे घनिष्ठ संबंध होते मुख्यमंत्र्यांबरोबर. तर त्यांना असं ठरवलं त्यांनी की मुख्यमंत्र्यांना बोलवायचं. आता इकडं हे जे दुसरे होते बिलासपूरवाले, तर ते त्यांचं काय एवढं हे नव्हतं, तर त्यांनी बी नेमकं त्याच दिवशी ओपनिंग ठेवलं. आता हे इकडं दाते साहेब ते सगळे रायपूरला गेले होते तिकडे ओपनिंगला, आणि आपले हे मोठे साहेब आणि सरवटे साहेब ते सुद्धा आले होते तिथं. आणि इकडं मला इकडं बिलासपूरला पाठवलं. इकडं त्यांचं म्हणजे एकदम सगळा धिंगाणाच झाला होता. म्हणजे त्यांनी हे हिजडे आणले होते त्यांनी ओपनिंगसाठी. आता ते म्हण त्यांच्या ह्याच्यात की बाबा ते शुभ असतं, ते मलाही नव्हतं माहिती, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं ते. आणि तिथनं मग दुसऱ्या दिवशी ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणले तुम्ही 1-8 दिवस थांबाल, नाही म्हणलं मला जायलाच पाहिजे. त्यांनी पैसे दिले मला, आणि रात्रीची ट्रेन होती आहे आपली पॅसेंजर बिलासपूर ते नागपूर, तर तिकीट वगैरे काढलं तर आपल्याला जनरल डब्यातून आणि बसतो. बसलो म्हणजे प्लॅटफॉर्मवर गेलो आणि नंतर अनाऊन्स झालं की ती गाडी 2 तास लेट येणार आहे. तर म्हणलं 2 तास लेट येते, म्हणलं बाजूला जाऊन बसावं आपलं. नंतर एक अनाऊन्समेंट झाली की दुसरी गाडी येते त्याच प्लॅटफॉर्मवरती. म्हणलं चुकून झालं असेल पहिलं, म्हणून नंतर परत सांगितलं. पण ती गाडी होती दुसरी अमरकंटकला जाणारी. मी आपलं नवीनच म्हणजे पहिल्यांदाच गेलेलो पाहिजे त्या ट्रेनमध्ये बसलो मी. तिथनं बसलो तर आता ह्या मार्गावरनं मी जायचो ना रायपूर बिलासपूर, 1-2-3 दिवसानंतर ट्रॅव्हल करायचो. आणि आता ह्या पंपावरून 1 दिवस 2 दिवस त्या पंपावर, परत इकडे 2 दिवस, परत तिकडे 2 दिवस, असं माझं कंटिन्यू चालू होतं. त्याच्यात ह्या जिथनं मी रेल्वे क्रॉसिंग करायचो ना बिलासपूरच्या पंपावर जायला, तिथनं ती रेल्वे गेलेली मी बघितली. आणि इतर वेळेस रायपूरला जाताना त्या ट्रॅकवरनं जात नव्हती. ज्यावेळेस मी रात्रीचं बघितलं 10 वाजता की ही ट्रेन दुसरीकडे चाललेली आहे, कुठेतरी रायपूरवरनं ती नागपूरला जाणार नाही. नंतर विचारलं मी तर त्यांनी सांगितलं की ही ट्रेन दिल्लीला जाणार आहे. म्हणून इथं चुकलं माझं. म्हणजे आता तिथं त्या अमरकंटक ते जंगलामध्ये ते म्हणले, आता आतमधला एकजण म्हणला की तुम्ही इथं उतरू नका कुठे, कारण ते नक्षलवादी सगळे ना, म्हणजे अजिबात उतरू नका तिथं कुठं. एका ठिकाणी ट्रेन थांबली थोडीशी आणि मग तिथं उतरलो आम्ही. तिथं उतरलो तर तिथं कोणीही नव्हतं. माझ्याबरोबर तिथली 2 लोक होती, 2 लोक म्हणजे मुलंच होती दोन. ती तर असे चालू ह्याच्यातच आम्ही उड्या टाकतो म्हणून, कारण आम्हाला तिकडे जायचं नाही. मग तिथं गेल्यावर त्या प्लॅटफॉर्मला त्यांना थांबावं उतरवलं थोडंसं. प्लॅटफॉर्मच्या बाहेर तो चहा वगैरे घेतला, नंतर परत आतमध्ये आलो. नंतर म्हणजे पहिली ट्रेन कधी आहे मला सांगा. म्हणलं तिथनं बिलासपूरला जायला, तर तिथनं परत तिकीट काढलं. तिथनं परत सकाळी 5:30 वाजता बिलासपूरला परत पोहोचलो नाहीतच ठिकाणी. तिथं मग प्लॅटफॉर्मवरच परत वगैरे केलं आणि नंतर तिकीट काढलं परत नागपूरचं. सकाळी 6 वाजता नागपूरला गाडी होती. नागपूरला गाडी तर त्या ट्रेनमध्ये बसलो. 3:30 वाजता मी नागपूरमध्ये बसलो. तिथं म्हणजे रात्रभर मी जागा होतो, कारण त्या बोगीमध्ये सगळे पोलीस वगैरे सगळे फिरत होते, त्यामुळं नक्षलवादी येत आहेत का काय त्याच्यासाठी. तिथं जागा ते असे पाय पसरून झोपलेली. युनियनचे अध्यक्ष आणि क्लासचे टीचर आपले वायकी सर आणि माझे कामगार मित्र करत असताना पार्ट टाइम रिअल इस्टेट व्यवसाय चालू केला, त्यामुळे मला आयुष्यात मला खूप काही व्यावहारिक ज्ञान किंवा कसं माझ्याशी कसं बोलायचं हे सगळ्या गोष्टीच माहिती झाली. त्यामुळं लाईफमध्ये तर त्या गोष्टीत मला फरक पडत आहे, आर्थिक म्हणा किंवा सगळ्या गोष्टी बोलण्याची पद्धत काय असं काय. मी सुनील पवार डायकास्टिंग मध्ये काम करतो. मी
माझा आजपर्यंतचा अनुभव सांगतो. माझी शाळा 12वी झाली, त्यानंतर मी शाळा सोडून शेती करत होतो. एक वर्षभर शेती केली, कारण की आमच्या घरापासून शाळेपर्यंत जास्त जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर सायकलवरून जावं लागायचं. त्यामुळे शाळा सोडून मी शेतीकडे वळलो. वर्षभर शेती केल्यानंतर त्यातून एवढा काय मला असं उत्पन्न काही मिळत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मी आय टी आयला ॲडमिशन घेतलं. आय टी आयचं ॲडमिशन झाल्यानंतर मी एका वर्षाने मेहतर प्लॅन फिल्म्सला अप्रेंटिस केली. त्याच्यानंतर मी वाईला गरवारे मेहतर प्लॅनमध्ये गरवारे वन रोप्समध्ये जॉब केला. तिथं पण काही एवढं काम व्यवस्थित नव्हतं, म्हणून ते सोडून मी परत गावाला गेलो आणि दूध डेअरीत मेंटेनन्सला काम केलं. असं ते 6 महिने मेंटेनन्सला काम केल्यानंतर असंच एक दिवशी असं झालं की मी नवीनच होतो 1 महिन्यात झाल्यानंतर. त्या अचानक नाईटला असताना माझ्या बरोबरचा मित्र होता, तो सुट्टीवरती गेला आणि अचानक दुधाची लाईन सगळी बंद पडली. त्यातलं मला काहीच माहीत नव्हतं. आता काय करायचं म्हणून सगळी माझ्याकडे यायला लागली. म्हटलं मला तर काही माहीत नाही, म्हणून मी तिथल्याच ऑपरेटरला विचारलं काय प्रोसेस आहे ते नक्की सांग. तर मी प्रयत्न करून ते लाईन थांबलेली ती चालू करून दिली. त्यानंतर मी एक दिवशी पुण्याला आल्यानंतर मी आत्या कात्रजले तात्या आल्यानंतर इथं मला वनाचं कळालं. मी एक दिवशी इथं येऊन इंटरव्ह्यू दिलेला. मी त्याच्यानंतर मी 2011 इथे जॉबला लागलो. तर त्यावेळेस मला सुरुवातीला भरपूर त्रास झाला. लोकांनी तर भरपूर त्रास दिला मला इथं, कारण की सुरुवातीच्या महिन्यात असं वाटत होतं कामाला सांभू नाही येतं. पण मी साहेबांना 2-3 वेळा बोललो की भरपूर लोक त्रास देतात, हे करतात. साहेब म्हटले थोडे दिवस काढ, होईल व्यवस्थित. त्यानंतर मला 1.5 ते 2 महिन्यात ट्रेनिंग लेटर दिलेलं. त्यामुळे साहेब म्हटले तू आता व्यवस्थित काम कर, पुढचं व्यवस्थित होईल. तरी जवळ वर्ष वस्तूवर लोकांनी एवढा त्रास दिला असं वाटत होतं आज कामाला आलं तर उद्या कामाला थांबू नये, एवढी परिस्थिती बेकार होती. त्याच्यानंतर तरी काम केलं मी. 1 वर्ष ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर मला प्रोबेशनरी लेटर दिलं. त्याच्यानंतर मी व्यवस्थित सगळे काम मी स्वतःहून काम मागून घ्यायला लागलो. मला मशीनवर जायचे, मला वट्टी जायचे. असं करत करत मी शेवटी मला 2013 लेटर मिळाले. तेव्हापासून मला लोकांचा म्हणजे त्रास कमी व्हायला लागला, नाही तर मला थांबू का नको असं म्हणजे माझ्या तरी हे झालं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी चांगले प्रयत्न केले, बऱ्याच जण चांगले बोलले. त्यांनी काय केले त्यांनी जरूर करावं, अजूनही वेळ 10-15 मिनिटं काय हरकत नाही. दोघं जण आहेत सगळे राहिलेले, मला तुमचं नाव येऊन सांगितलं नाही तरी हरकत नाही. नाव तुम्ही कंप्लीट कधी आलात, तुम्ही वेळ आता काम एवढं मी सांगितलं तरी 1 मिनिटाचं बोलणं होतं. म्हणजे मग तुम्ही करा, हे स्टेज बिअरिंग त्याशिवाय येत नाही. आज झालं ह्या वर्गाचा विषय, लिडरशिप पण सोडून द्या. मग त्या वेळेला तुमच्या घरगुती गोष्टी बोलायचं असेल, आज 20-25 जण तुम्ही नाही म्हटलं तरी आजकाल फॅमिलीतले असतात, 2-4 चुलत भाऊ बहिणी त्यांचे कुटुंब सगळे एकत्र आले तर एखाद्या कारणात बोलायचं म्हणतात तर काय करणार, तरी बोलायची सवय व्हायला पाहिजे. तुम्हाला कुठेही नाही दुसऱ्या कुठल्या जर तुमच्या घरगुती गोष्टी जरी बोलायचं असलं तरी ती सवय होण्यासाठी 2 मिनिटं या दोघं जण तुमचे स्वतःचं इंट्रोडक्शन द्या. कधी बसून आलात, काय केलंय, तुमची एखादं गावाकडली गोष्ट माहिती असेल थोडीशी सांगा आरंभून, जे बोलता यायला पाहिजे म्हणून. आणि यात बऱ्याच जणांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि नवीन नवीन विषय तुम्ही निवडलेत त्याबद्दल नक्कीच कौतुक आहे. मला पण सुरुवातीला ज्या वेळेला मी लीडर असताना देखील मला बोलायला फार संकोच वाटायचा, माझे पाय कापायचे, उभा राहिलो बोलायला की माझे पाय थरथरायचे. ज्या वेळेला मी कामगार प्रशिक्षण वर्ग म्हणजे कामगार शिक्षक वर्ग ट्रेनर्स ऑफ टीचर्स हा जो केंद्रीय शिक्षक मंडळाचा आहे त्याला गेलो, त्यानंतर माझ्या कॉन्फिडन्स लेवल बोलण्याची फार वाढली. मी स्टेजचे भाषिक करू शकत नाही, पण त्यांच्यानंतर मला वाटतं माझा नंबर लागेल की हरकत नाही, मी तेवढ्या पद्धतीने बोलू शकतो. हे माझ्याच्या सुपेरियरच बोलतो आणि नक्की आपण अपेक्षा ते चांगले त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. जे आहे ते आहे ते चांगलं बोलणार, ते चांगलं कन्व्हिन्स करू शकतात दोघंही ब्युटी काय बोलतात ज्या वेळेला एखाद्या गोष्टी समोर त्याशी म्हणजे ते शिक्षण असल्यामुळे लिगल तुम्ही ते डिबेटिंग करायला कुठंच माघार नाही, माझं चुकत असलं तरी मी माघार घेत नसते. ते डिबेटिंग हा विषय वेगळा झाला, त्याच्यामध्ये एक वेळ थोडंफार खूप पुढं राहू शकतो. पण हे जे वक्तृत्व
होतो आपल्या इथं दोघांचं चांगलं झालं. आता आपल्याकडनं अध्यक्ष विचार होतं म्हणजे मोड राहिलेले कविता तुम्हाला वारंवार म्हटलं मागच्या वेळेला पण मी क्लासमध्ये म्हणतो की कोणीतरी पुढं नेतृत्व करायला यायला पाहिजे. त्याचा विचार त्याला संघटनेला काळाची गरज आहे. त्याप्रमाणे नवीन नेतृत्व तयार व्हायला पाहिजे. तुम्ही या क्लासच्या क्लासचा उद्देश संघटनेसाठी हाच असतो. आणि संघटनेला जे काही गोष्टी पुढं दोन मॅनेजमेंट आणि संघटनेमध्ये ज्या काही शिस्ती संदर्भात किंवा विषय येतात त्या विषयी आपोआप कमी होणं हे दोन गोष्टी ज्या असतात त्या हिशोबी संघटना महत्वाचं. तर नेतृत्व नक्की घडावं. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमचं वक्तृत्व दाखवलं. वक्तृत्व दाखवताना मला एक कौतुक आहे की मी जे शिकवलं किंवा त्यांनी जे शिकवलं त्याच्यावर न बोलता तुम्ही स्वतः तुमचे विषय बाहेरचे वेगवेगळे ही सगळ्यात म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की जे शिकवलं तेच वाचून दाखवलं किंवा पाठ करून दाखवलं त्याच्यापेक्षा स्वतः विषय निवडून बोलणं हे आता काही एक म्हणजे एक माहिती म्हणून फक्त सांगतो एक त्रुटी कोणाच्या मी बोलत नाही. बोलताना माणूस जेव्हा उभा राहतो बोलताना एक वक्तृत्व जो वक्ता असतो त्याचं की उभं कसं राहायचं किंवा बोलायचं. आता एक बालवडकर होते बालवडकर बोलताना सारखे म्हणजे किंवा अजून एक सुधारायला पाहिजे अजून एक हेच म्हणजे लक्षात यायला पाहिजे आपल्या अजून एक कुणाचं तुम्ही बघितलं सारखं असे पुढे मागे पुढे मागे. वक्तृत्व बोलताना हे काय तुमच्यात म्हणजे मी हे म्हणत नाही की लगेच होणार एक तर आपल्याला सवय नसते तुमच्या डेलिंग आल्यानंतर तुमच्यामध्ये या सुधारणा होतात आणि त्यासाठी तयारी दाखवलं हे सगळ्यात महत्वाचं. आणि ह्याचा उपयोग कसा होतो जसं सकपाळी सांगितलं की ऍज अ तुम्ही युनियन मेंबर तुमच्यातनं काही जण पुढे नेतृत्व करू शकता. या वर्गाचा उद्देशच तो आहे ह्याच्यामध्ये की बाबा आपल्याला त्यांनी त्यांच्या लीगल भाषेमध्ये डिबेट म्हणतात आपल्याला बार्गेनिंग असतं वाटाघाटी कराव्या लागतात त्याची माहिती होणं आणि ते कशा पद्धतीने करायचं. कंपनी सुद्धा आपल्याला याला परवानगी का देते कारण कंपनीला माहिती आहे ह्याच्यातनं विषय कुठले घेतले जातात लोकांना माहिती होती. आणि मग जेव्हा ह्याच्यातनं जो पुढं जातो ह्याच्यातनं शिक्षण त्याला सुद्धा काही कायद्याचं ज्ञान असतं काय बोलत काही लोकांना काही माहीत नसतं किंवा कंपनीमध्ये काही विषय असतात जे वर्षानुवर्ष चालू असतात पण लोकांना त्याची काही घेणं देणं नसतं आणि माहितीही नसतं